आता बातमी पाहूयात मावळमधून. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्येच तिढा वाढला आहे. अजित पवार गटातील आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला. त्याचाच एक भाग म्हणून शेळकेंनी मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवला आहे. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारसाठी शेळके आग्रही आहे. बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपनं विचार करावा असं शेळकेंनी म्हटलंय. तर मावळमधून पार्थ पवारांनी निवडणूक लढवावी अशी मागणी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी केली आहे. की महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जो कोणी येईल त्या व्यक्तीचा फक्त प्रचार करायचा आणि त्यानंतर कामांच्या बाबतीत कुठलं जर त्याच्यातून सकारात्मकता नसेल, प्रश्न सुटत नसतील, तर आपल्याला विचार करावा लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना जनतेला गृहित न धरता आपण योग्य तो विचार करावा हीच आमची मागणी राहणार आहे. उद्याच्या काळामध्ये मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता देखील आम्ही ठामपणे आमची बाजू मांडण्याचं काम करणार. पार्थ पवारच्या बाबतीत मागच्या टायमाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून खूप काम केलेले, शेवटे आमचे नेते अजितदादा पवार यांचे ते सुपुत्र आहेत. पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली तर नक्कीच मी त्यांच्या बाजूने आणि पक्षाच्या वतीने पिंपरी मतदारसंघ असेल, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या संघातील जितका माझा संपर्क असेल त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांचा चांगल्या प्रकारे प्रचार करू शकतो.